शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या 2 ऑक्टोबरच्या सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या. जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ठेंगा. आचारसंहिता लागण्यास उरले फक्त 10 दिवस. अद्याप सरकाराला अव्वलच गेला नाही. ऑगस्टमधील अतिवृष्टी सांगली नाशिकला अनुदान दिले, बीडला मात्र वाऱ्यावर सोडले. शेतकऱ्यांचा दसरा आणि दिवाळी होणार गोड, तर राज्यातील 49 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात एक क्लिक करून टाकले 2,398 कोटींचं अनुदान. पहिल्या टप्प्यामध्ये बीड जिल्ह्यातील 4.25 लाख शेतकऱ्यांना 160 कोटी रुपये वाटप. शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार, तर फळ पिकांच्या नुकसानीपोटी 814 कोटी रुपये वाटपास सरकारचा निर्णय. सण होणार गोड, कापूस सोयाबीनचं अनुदान खात्यावर, 4,03,556 कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी. 4 लाखावर शेतकऱ्यांच्या खात्यावर 160 कोटी रुपये जमा होण्यास सुरुवात. 2023 खरीप हंगाम, उर्वरित शेतकऱ्यांची तत्काळ ई KYC करून घेणे गरजेचं. राजकारणापासून किमान देवाला तरी लांब ठेवा, सर्वोच्च न्यायालय तिरुपती लाडू, भेसळीवर लावले प्रश्नचिन्ह. पायाभूत प्रकल्पांना दिले बळ, तर मुंबई ठाण्यातील अनेक प्रकल्पांना मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी. बचतीवर व्याज जैसे ते तैसे, सर्वसामान्यांना दिलासा. अर्थ खात्याकडून ऑक्टोबर डिसेंबर तिन्ही महिन्यासाठी दर जाहीर. आधार क्रमांक एकाचा तर पासबुक दुसऱ्यांचे. लाडक्या बहिणीचा पैशाचा गोळ, तर 100 वर कार्ड वापरले, तलाठी मंडळ अधिकारी केली चौकशी. सिल्लोड येथे सकल हिंदू समाजाचा जन आक्रोश मोर्चा, पोलिसांचा बंदोबस्त, तर भाजप शिवसेना शिंदे गटातील वाद वाढला. दिवसाला 670 रुपये मानधन, 247 जागांसाठी 12,000 अर्ज दाखल, तर पारदर्शक प्रक्रिया. होमगार्ड भरती झालेले तरुण तरुणी प्रशिक्षणाला. लाडक्या बहिणीची नोंदणी आता थांबली, तर जिल्ह्यातील आतापर्यंत 9 लाख बहिणी पात्र, 95,000 80,000 महिलांचं आधार कार्ड सीडिंग पूर्ण. परळीजवळ 29.50 हेक्टरवर सीताफळ इस्टेट, 53 कोटी 60 लाखांची तरतूद. पोलीस बंदोबस्तमध्ये आटोपली टोकाई सहकारी साखर कारखान्याची सभा, सहयोग तत्वाला विरोध, तर सभासदांच्या प्रश्नाचे उत्तर देण्या अगोदरच आटोपली सभा. लाडक्या बहिणीला 1,500 रुपये मिळाले, मोफत गॅस सिलेंडर कधी मिळणार? घोषणेला महिन्याभराचा कालावधी उलटला, योजनेची अंमलबजावणी नाही. 3.5 लाख हेक्टरवरील पिकांच्या मातीचं पंचनामे पूर्ण, तर भरपाईकडे डोळे. मुसळधाराने नुकसान 613, गावातील बळीराजावर अतिवृष्टीने आले संकट. यंदा 1 लाख हेक्टरने वाढणार रब्बीचं क्षेत्र गवू, तर ज्वारीसह हरभऱ्यावर भर. बियाण्याची मागणी, 26 मेट्रिक टन खत झाले उपलब्ध, कृषी विभागाकडून तयारी. 3 लाख शेतकऱ्यांच्या खाती सोयाबीन अनुदान, राणा पाटील, पहिल्या टप्प्यामध्ये वितरण सुरू, 72 तासांची मुदत गृहीत धरली जाणार नाही. खरीपातील पिकांचा हंगामी पैशावर, 47-32 वर अंतिमकडे लागले शेतकऱ्यांचं लक्ष. 25% अग्रिमसाठी आता काँग्रेसचा रास्ता रोको आंदोलन सुरू. सोयाबीनचा आम्ही भाव 4,892 प्रत्यक्षात मिळतोय, मात्र 4,200 रुपयापर्यंत दर. नवे सोयाबीनचा येतात शेतकऱ्यांची कोंडी, तर हमी भाव केंद्राची प्रतीक्षा. अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान, तर पंचनामा करण्याची मागणी. 2 ऑक्टोबरला ठिय्या आंदोलन करण्याचा दिला इशारा. रानटी हातीचा मोर्चा चंद्रपूर जिल्ह्याकडे, गडचिरोलीमध्ये 2 दिवस घातला धुडगूस. खळप नव्या आदिवासामध्ये देखरेखीसाठी चुंपण आवरणार कसे, उपोजना आता कुचकामी. शेतकऱ्यांची लूट, युरियाच्या बॅगेमध्ये विक्रेत्यांची नफेखोरी, कारवाईची मागणी. कृषी विभाग ढिम्म भरारी पथके, नावालाच फक्त. बहिणींना 1,500 रुपये दिले, तर दुसऱ्या हाताने काढून घेतले. महिला मेळावा, शिलू चिमोरकर यांचा आरोप. जिल्ह्यामध्ये ओल्या दुष्काळाचं सावट, पिकांचे पैसेवारी 50%-पेक्षा कमी. लागवडी योग्य 990 गावातील खरीप पिकांची नजर अंदाज, तर पैसेवारी 47 पैसे. सोयाबीनचा उतारा घटला, तर लागवडीचा खर्चही वसूल होईना. महिना परिसरातील चित्र, तर शेतकरी अडचणीत, मदतीची मागणी. ई KYC साठी महिलांची वाढली धावपळ, केंद्रावर गर्दी, तर कामकाजावर परिणाम, सर्वर होते डावन. लाडकी बहीण आणि सरकारच्या योजनेमुळे सरकाराची तिजोरी संकटात, वित्त विभागाला फुटलाय घाम. 2 दिवसापूर्वी 5,500 विकणारा कांदा आता 5,500, आवक वाढल्याने दर कोसळला, तर पांढऱ्या कांद्याचे दर 3,500 खालीच. वर्षाला 436 रुपये भरा आणि 2 लाखांचा विमा कवच मिळवा.
जीवनज्योती विमा योजनेतून वारसांना मिळते अर्थसहाय्य. बाजारभावापेक्षा दुप्पट दराने विक्री झाला स्वीट मक्का कॉर्नर. करमाळ्यातील शेतकरी गटांच्या सहकार्याने करार शेतीचा प्रयोग यशस्वी. पीक विम्यासाठी आता 1,927 कोटी रुपये मंजूर. राज्यामध्ये गतवर्षीचा खरीप हंगाम 2023 मधील नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सातारा तसेच चंद्रपूर, जळगाव जिल्ह्यातील झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी आता प्रलंबित पीक विम्याची रक्कम देण्यासाठी राज्य सरकारने 1,927 कोटी रुपये मंजूर केले. गुवाहाटीला गेलो नसतं तर लाडक्या बहिणीला 1,500 रुपये मिळाले असते का, शहा बापूंचा पाटील यांचा सवाल. घड्याळ चिन्हाबाबत आजही सुनावणी झालीच नाही तर सुप्रीम कोर्टानं दिली पुढची तारीख. ई पीक पाहणी झाली तरच मिळणार सोयाबीनला अनुदान. राज्य सरकारच्या अटीने शेतकरी अडचणीत तर 2 वर्षे मातीमोल दराने विक्री. अखेर पीएम किसानचा 18वा हप्ता 5 ऑक्टोबर रोजी होणार जमा. केवायसी न केलेले शेतकरी वंचित राहणार. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत आतापर्यंत 17 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. या योजनेमध्ये दरवर्षी 6,000 रुपये लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यात येतात तर मागील अनेक दिवसापासून शेतकऱ्यांना 18व्या हप्त्याची प्रतीक्षा होती. अखेर 2,000 रुपयांचा 18वा हप्ता 5 ऑक्टोबर रोजी थेट बँक खात्यामध्ये वर्ग केला जाईल अशी माहिती पीएम किसान योजनेच्या संकेतस्थळावर दिलेली आहे. सौर कृषी पंपांच्या मागणीमध्ये मराठवाडा अग्रेसर तर जालना जिल्हा आघाडीवर. बुलढाणा जिल्ह्यातील मागील खरीप रब्बीची सुमारे 500 कोटी रुपयांची भरपाई. पंतप्रधान पीक विमा योजनेतून सन 2023 आणि 2024 मधील खरीप आणि रब्बी हंगामामध्ये विमा सुरक्षित क्षेत्र बाधित झाल्याने त्यांची भरपाई म्हणून सुमारे 500 कोटी रुपयांपर्यंत रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. सूक्ष्म सिंचनाचे 200 कोटी रुपयांचं अनुदान वितरणाला मान्यता. राज्य सरकारकडून सूक्ष्म सिंचन 200 कोटी रुपयांचं अनुदान वितरित करण्यासाठी मंजुरी दिली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय राज्य सरकारने 27 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केला आहे. राज्यामध्ये काही ठिकाणी पावसाचा अंदाज तर राज्याच्या बहुतांश भागामध्ये पावसाची उघडपीप राहण्याची शक्यता. मागेल त्याला आता सौर कृषी पंपासाठी जालन्यातून 53,000 अर्ज दाखल. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटला उदंड प्रतिसाद दिला आहे. रब्बी हंगामाचा पीक विमा लवकर जमा होणार. बुलढाणा जिल्ह्यातील पंतप्रधान पीक विमा योजना राबवली जात आहे. ऊसाच्या कमी उत्पादनाच्या अंदाजामुळे राज्यातील गळप हंगाम लांबण्यावर. कर्नाटकामध्ये 15 नोव्हेंबरपासून गळप तर राज्य सरकारचा निर्णय. कर्जमाफी पीक विमासह इतर प्रश्नी भव्य शेतकरी मेळावा. डॉक्टर अजित नवले DDL कराड यांचा असणार उपस्थिती. नांदेडमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार. मंत्री अनिल पाटील यांचं शेतकऱ्यांना आश्वासन. शेतकऱ्यांना आता केंद्र सरकार दरमहा 3,000 रुपये पेन्शन देणार. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. दुधाला हमी भाव दिल्यास तर शेतकऱ्यांना ओभरी मिळणार. दुधाला 35 रुपयेपर्यंत लिटर भाव मिळण्याची शक्यता. सोयाबीन कापसाचे अनुदान खात्यामध्ये जमा. नगर जिल्ह्यातील राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा. नगर जिल्ह्यातील राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एक खुशखबर. खुशखबर धनंजय मुंडे यांना काल रविवारी तारखेला संदर्भामध्ये मोठी घोषणा केली आहे. याबाबत 2023 मधील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 65 लाख शेतकऱ्यांना 2,500 कोटी अर्थसहाय्य वितरित होणार आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज सोमवारी 37 तारखेला 10,000 रुपये जमा झाल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मदत मिळावी. पारनेर तहसीलदार यांच्याकडे डॉक्टर पठारे यांची मागणी. राहता बाजार समितीमध्ये कांद्याला भाव मिळाला 4,200 रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण 3,867 रुपये क्विंटल बाजारभाव पाहायला मिळाला. शेतकऱ्यांच्या खात्यावर आजपासून 10,000 रुपये जमा होणार. शेतकरी पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा. ई KYC न केलेले 8,000 शेतकरी अडचणीत तर सोयगाव तालुक्यातील प्रकार. कापूस सोयाबीनच्या अनुदानाला मुकणार. ई KYC ची वेबसाईट जाम. शेतकरी त्रस्त.